नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत मित्रांनो कशा तुम्ही सगळे खूप मजेत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि हो मी नेहमीच तुमच्यासाठी खूप चांगले चांगले विचार घेऊन आलेली असते आजही खूप छान विचार घेऊन आलेली आहे तर मित्रांनो गुलामी ही विचारांचीही आपल्या असू शकते ती कशी असते आज मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगत आहे एका शिकाऱ्याकडे एक छोटा पक्षी होता त्याला खूप वर्ष पिंजरात त्याने ठेवले होते पण तो पक्षी दिवसातून रोज एकदा तरी स्वातंत्र्य स्वातंत्र्य असं ओरडायचा आणि मग कंटाळलेल्या शिकाऱ्याने एक दिवस त्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढले आणि मोकळ्या हवेत सोडून दिले शिकाऱ्याचं मत असं झालं त्याने त्याला पिंजरा खोलून त्याने त्याचे उद्गार निघाले की हवं तिथे खुशाल जा असे सांगून त्याने तो पिंजरा बंद करून त्याला सोडून दिले बाहेर त्यानंतर काय झालं मित्रांनो स्वातंत्र्य स्वातंत्र्य असं जो ओरडणारा पक्षी होता तो काही वेळ आकाशात उडाला आणि पुन्हा पिंजऱ्याजवळ येऊन बसला शिकाऱ्याने त्याला पुन्हा आकाशात पिटाळले मात्र थोड्या वेळाने पक्षी परत येत असे असे दोन ते चार वेळा झाले मग शिकाऱ्याने त्या पक्षाला जवळ घेतले आणि पुन्हा पिंजरात बंद करून टाकले हा प्रकार शेजारचा माणूस पाहत होता शिकाऱ्याने त्या शेजाराला ह्याचा अर्थ विचारला तो शेजारी म्हणाला अनेकांना फक्त नावापुरते स्वतंत्र हवं असते पण त्यासोबत येणारी जबाबदारी आणि मुख्य म्हणजे ते मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी करावे लागणारे कष्ट अजिबात नको असतात अनेक लोकांची स्थिती असेच असते त्यांना गुलामीची सवय झालेली असते गुलामीत असले तरी दोन वेळेची भाकरी मिळते ना मग झाले तर असा त्यांचा विचार असतो तर तात्पर्य काय गुलामी ही फक्त परकीय सत्तेची किंवा माणसांचीच असते असे नाही ती आपल्या विचारांचीही असू शकते आणि म्हणूनच अधूनमधून स्वतःच्या मनाचाही कौल घेतला पाहिजे आपण एखाद्या गोष्टीचे गुलाम तर झालेले नाही ना ते नक्कीच तपासून पाहिले असे सो हे विचार तुम्हाला नक्कीच आवडलेत तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद